गेल्या काही दिवसापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर गावातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर पंप चोरीत जाण्याचे सत्र सुरू होते. त्या संदर्भात काही शेतकऱ्यांनी नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती, परंतु चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. त्यामुळे गावातील काही जागरूक शेतकऱ्यांनी या मोटर चोरीसंदर्भात जागरूकता दाखवत काही संशयितांवर पाळत ठेवली व तशी माहिती नरडाणा पोलिसांना दिली. त्यानुसार नरडाणा पोलिसांनी संशयित आरोपी रमेश पाटील यास अटक करून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत काही मुद्देमाल काढून दिला, तसेच आपल्या सहकाऱ्यांची नावे सुद्धा सांगितली. त्यात भिकन पाटील, अनिल पाटील, दिनेश पाटील, सर्व राहणार कंचनपूर आदी सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यानुसार पोलीस पथक आरोपींकडून अजून काही गुन्ह्यांची कबुली होते का व अजून काही चोरींशी त्यांचा संबंध आहे का याचा तपास केला जात आहे. आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली असून 1 आरोपी फरार आहे, असे नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी सांगितले. 25/9/19 रोजी संभाजी पोपट पाटील राहणार कंचनपूर यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाण्याची जी मोटर आहे त्या मोटरच्या चोरीच्या संदर्भाने तक्रार दिली होती 4 इसमांविरुद्ध. त्यापैकी समजा 3 इसमांना आम्ही अद्यापर्यंत अटक केलेली आहे. त्याच्यातून मोटर जे आहे गेलेला मुद्देमाल चोरीला तो मुद्देमाल रिकवर केलेला आहे. काही मुद्देमालच्या 2 मोटर्स राहिलेल्या आहेत, त्या मोटर्ससुद्धा लवकरात लवकर आम्ही जप्त करत आहोत. सदर प्रकरणी त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चौधरी करत आहेत की आणखीनही यांच्याकडनं आरोपींकडनं कुठल्या मोटर चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येतात का याबाबत त्यांचा सखोल तपास करून सखोल चौकशी करून इतरही गुन्हे निष्पन्न करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास कांबळे सर, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर आणि SDPO श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. तक्रारदार शेतकऱ्यांशी माझा महाराष्ट्राच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता शेतकरी पोलिसांच्या कारवाईशी संबंधी नाराज असून प्रमुख चोरांना पोलिसांकडून अभय मिळत असून त्यांच्या सहकाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप शेतकरी करत होते. पोलिसांनी त्या 2 दिवसात 8,000 त्या पळून गेला. त्यांना पोलिसांनी जमा केलेला नाही, त्याला काही पैसे घेतले वगैरे काय घेतले वगैरे त्याला माहिती आम्हाला काही माहिती नाही. आम्ही मोठं 2 आपल्याला आत काय आले गरीबला लोकांना त्या पैशावाल्यांना भागून दिला. त्यांना धमकी देतात आम्हाला असं तसं. माझ्या इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेली, गावातील चोरट्याने चोरली ती मोटर आहे ना, काय म्हणतो भिकन आत्माराम रमेश तराचन आणि काय म्हणतात दिनेश अशोक आणि एक अनिल जयवंत पाटील यांनी चोरली ते मला समजलं. मग यांनी काय म्हणतात पहिल्या दिवशी आपला रमेश काराधन पाटील याला जमा केला, त्यानंतर त्या चोरट्याने सगळं कबूल केलं हे चोर आहेत असं. आणि मेन चोर जे आहेत ते भिकन आत्माराम पाटील आणि दिनेश अशोक पाटील हे आहेत.